आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. 13 पॉईंट रोस्टर पद्धत तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने कृषी विद्यापीठावर मोर्चा काढला आहे. भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अकोल्यामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 13 पॉईंट रोस्टर पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी जिल्हा परिषद सर्किट हाऊस ते कृषी विद्यापीठ प्रशासकीय इमारतीपर्यंत हा मोर्चा झाला. या मोर्चाचं नेतृत्व सम्यकचे अकोला जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांनी केलं होतं. 13 पॉईंट रोस्टर म्हणजे आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कट आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, अन्यथा शिक्षण मंत्र्यांना अकोल्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी सम्यकच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी सम्यकचे राज्य सचिव हितेश जांभणी, नितेश कीर्तक, राजकुमार दामोदर, भाग्यश्री इंगळे, विकास जपता, प्रतुल विरघट, आकाश गवई, धीरज इंगळे, पवन गवई यांच्यासह विद्यार्थी आणि पदाधिकारी उपस्थित होते. अकोलाहून निलेश किरतकार.